नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव हरीश देबाचे. क्लॅरिटी ऑफ कन्सेप्ट या यूट्यूब चॅनल मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण नर्वस सिस्टीम वरचे एमसीक्यू घेणार आहे. या अगोदरही आपण नर्वस सिस्टीम वरच्या एमसीक्यू विथ डिस्कशनचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. ज्यांनी कोणी तो व्हिडिओ बघितलेला असेल त्यांनी जाऊन तो व्हिडिओ एकदा बघा. आणि आजचा जो टॉपिक आहे तो आपण एमसीक्यू विथ एक्सप्लेनेशन घेणार आहे, ठीक आहे. आणि या समोरचे जेवढे पण काही आपले एमसीक्यूचे सेशन असणार आहे ते आपण युट्यूबला लाईव्ह घेणार आहे. ऍक्च्युली हा व्हिडिओ पण आपण युट्यूबला लाईव्ह घेणार होतो, पण काही टेक्निकल इश्यूजमुळे आपल्याला हा व्हिडिओ लाईव्ह घेता आलेला नाहीये, ठीक आहे. आणि याच्यानंतर आपण मेडिकल सर्जिकल नर्सिंग, ओबीजी नर्सिंग, नंतर पेडियाट्रिक नर्सिंग, सायकॅट्रिक नर्सिंग आणि सीएचएन वरचे जेवढे पण काही एमसीक्यूचे लाईव्ह सेशन आहेत ते सर्व घेणार आहेत आणि पण युट्यूबला लाईव्ह घेणार आहे. तर हे सेशन जर तुम्हाला मित्रांनो मिस होऊ द्यायचे नसतील तर तुम्ही आपल्या चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे प्रत्येक लाईव्ह सेशनचे नोटिफिकेशन येत जाणार, ठीक आहे. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपण डिरेक्टली एमसीक्यूला स्टार्ट करूया. बघा, पहिला एमसीक्यू काय आहे. डॅश इज द मेजर रिले स्टेशन फॉर मोस्ट ऑफ द सेन्सरी इम्पल्सेस. ऑप्शन काय दिलंय, हायपोथॅलॅमस, थॅलॅमस, इपिथॅलॅमस आणि मेडुला. बघा, क्वेश्चन अगोदर नीट समजून घेऊया. खालील दिलेल्या ऑप्शन पैकी म्हणजे मेजर रिले स्टेशन कुठलं आहे, सेन्सरी इन्फॉर्मेशनशी रिलेटेड मेजर रिले स्टेशन कुठलं आहे असा क्वेश्चन आहे, ठीक आहे. त्याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो थॅलॅमस, ठीक आहे. तर आपण अगोदर हे समजून घेऊया की हे जे रिले स्टेशन आहे हे रिले स्टेशन म्हणजे काय, हे रिले स्टेशन म्हणजे काय ते आपण अगोदर समजून घेऊया, ठीक आहे. आता रिले स्टेशन म्हणजे काय, एक सिम्पली स्टेशन आहे, काय आहे, एक प्रकारचं स्टेशन आहे, ठीक आहे. आपण याला रेल्वे स्टेशनशी कोरिलेट करू. कशाशी, रेल्वे स्टेशनशी. सपोज हे एक रेल्वे स्टेशन आहे, ठीक आहे. आता रेल्वे स्टेशन म्हटल्यावर इथे काय येणार, ट्रेन येणार, रेल्वे येणार, आपल्या महाराष्ट्रामधून भारतामधून या रेल्वे स्टेशनला काय येणार, ट्रेन येणार. सपोज हे रेल्वे स्टेशन नागपूरचं आहे, नागपूर किंवा पुणे किंवा मुंबई किंवा औरंगाबाद, आपण एक काम करू पूर्ण महाराष्ट्र बघू, महाराष्ट्रामधलं कुठलं तरी एक रेल्वे स्टेशन आहे, म्हणजे कोणालाच वाईट वाटायला नको, ठीक आहे. महाराष्ट्रामधलं कुठलं तरी एक हे रेल्वे स्टेशन आहे. आता या रेल्वे स्टेशन वरती ऑल ऑफ द इंडिया, ऑल ओव्हर द महाराष्ट्रामधून काय येणार, रेल्वे येणार, ठीक आहे. आणि नंतर त्या ज्या ज्या जिकडे त्यांना जायचं आहे तिकडे त्या गावाला त्या चालल्या जाणार, म्हणजे काय होणार, त्या डिस्ट्रीब्यूट होणार, ठीक आहे. म्हणजेच रेल्वे स्टेशन वरती ट्रेन आल्या आणि तिथनं त्या डिपार्चर झाल्या. आता या रेल्वे स्टेशनला आपल्या या रेल्वे स्टेशनशी कोरिलेट करू. आता हे रिले स्टेशन आहे, आपण थॅलामसला काय म्हणतो, रिले स्टेशन. थॅलामस, थॅलामस इज द मेजर रिले स्टेशन. हे आपलं रेल्वे स्टेशन झालं, हे आहे रिले स्टेशन, ठीक आहे. आपल्या ब्रेनमध्ये थॅलामस असतं, थॅलामस हे काय, रिले स्टेशन आहे, जे एक्झॅक्टली वर्क कसं करतं, रेल्वे स्टेशन सारखं, ठीक आहे. तर या थॅलॅमस कडे बघा, आपल्या बॉडीच्या ऑल ओव्हर द बॉडी मधून सेन्सरी इन्फॉर्मेशन कलेक्ट होते. जेवढी पण बॉडीची सेन्सरी इन्फॉर्मेशन आहे ती सर्व सेन्सरी इन्फॉर्मेशन कुठे कलेक्ट होते, थॅलॅमस कडे येते, ठीक आहे. आणि थॅलॅमस कडनं ज्या ब्रेनच्या पार्टशी रिलेटेड ते इन्फॉर्मेशन आहे त्या पार्टकडे चालली जाते, ठीक आहे. आता सपोज ही ऑडिटरी एरियाशी रिलेटेड सेन्सरी इन्फॉर्मेशन आली, थॅलॅमस कडे आली, तर थॅलॅमस कडनं ती कुठे जाणार, ऑडिटरी एरियाकडे जाणार. कुठे जाणार, ऑडिटरी एरियाकडे. ऑडिटरी एरिया कुठे असतो, ब्रेन मध्ये असतो. ते समोर नेक्स्ट तुम्हाला सांगतो, एमसीक्यू आहे त्याच्यावरती, ठीक आहे. सपोज आता व्हिजनशी रिलेटेड इन्फॉर्मेशन आली, ठीक आहे. आता व्हिजनशी रिलेटेड इन्फॉर्मेशन आली ती कुठे जाणार, ऑक्सिपिटल लोबला जाणार, ऑक्सिपिटल लोबला, ठीक आहे. इन शॉर्ट आपल्या बॉडीची सर्व सेन्सरी इन्फॉर्मेशन थॅलॅमस कडे येते आणि तिथे मग ती इन्फॉर्मेशन ज्या ब्रेनच्या पार्टशी रिलेटेड आहे त्या पार्ट कडे डिस्ट्रीब्यूट होते, त्यालाच आपण काय बोलतो, रिले स्टेशन, ठीक आहे. पण इथे लक्षात ठेवा, ही जी सेन्सरी इन्फॉर्मेशन आहे इथे एक्सेप्ट लक्षात ठेवा, अपवाद आहे काय, स्मेल, एक्सेप्ट स्मेल, ठीक आहे. याच्यावरती एमसीक्यू एखादा डिफरंट एमसीक्यू क्रिएट होतो आणि तो एखाद्या एखाद्या एक्झाम मध्ये येऊ शकतो, ठीक आहे. कळलं तुम्हाला, विच इज द मेजर रिले स्टेशन, थॅलॅमस इज द मेजर रिले स्टेशन. आणि थॅलॅमस आणि रिले स्टेशन म्हणजे काय ते सुद्धा तुम्हाला कळलं, ठीक आहे. आपण नेक्स्ट एमसीयू कडे जाऊ. बघा, नेक्स्ट एमसीयू काय म्हणतो, सेरेब्रम परफॉर्म्स फॉलोइंग फंक्शन्स एक्सेप्ट,
ठीक आहे, सेरेब्रम खालील दिले फंक्शन परफॉर्म करतो एक्सेप्ट, ऑप्शन काय, इंटेलिजन्स, थिंकिंग, रिझनिंग आणि मेंटेनन्स ऑफ पोस्चर. तर लक्षात ठेवा, इन ह्याचे वर जे 3 ऑप्शन आहे ते सेरेब्रम परफॉर्म करतं, इंटेलिजन्स, थिंकिंग आणि रिझनिंग हे सर्व जे फंक्शन आहेत, हे फंक्शन कोण परफॉर्म करतं, सेरेब्रम. आणि मेंटेनन्स ऑफ पोस्चर हे फंक्शन कोण परफॉर्म करतं, आपल्या ब्रेन मधला सेरेबेलम. सेरेबेलम हा पार्ट आपला, आपण त्याला छोटा बिंदू म्हणतो. तर हा काय करतो, मेंटेनन्स ऑफ बॉडी पोस्चर अँड गेट हे फंक्शन परफॉर्म करत असतो. आणि आपल्या बॉडीचे जेवढे पण काही इंटेलेक्चुअल फंक्शन्स आहेत, ठीक आहे, हायर इंटेलेक्चुअल फंक्शन्स कोण परफॉर्म करत असतं, सेरेब्रम परफॉर्म करत असतं, ठीक आहे. आता हायर इंटेलेक्चुअल फंक्शन कुठले झाले, इंटेलिजन्स, थिंकिंग, रिझनिंग, मॅथमॅटिकल ॲबिलिटी, मॅथमॅटिकल फंक्शनिंग हे कोण परफॉर्म करतं, सेरेब्रम. म्हणून आपण सेरेब्रमला काय म्हणतो, सीट ऑफ इंटेलिजन्स, सीट ऑफ इंटेलिजन्स. हा एक एमसीक्यू इथे बनू शकतो, लक्षात ठेवा, ठीक आहे, की सीट ऑफ इंटेलिजन्स कुठल्या ब्रेनच्या पार्टला म्हणतात, ठीक आहे. तर सेरेब्रमला आपण काय म्हणतो, सीट ऑफ इंटेलिजन्स का, बिकॉज इट परफॉर्म्स हायर इंटेलेक्चुअल फंक्शन. आता हायर इंटेलेक्चुअल फंक्शन कुठले झाले, जसं की इंटेलिजन्स, थिंकिंग, रिझनिंग, मॅथमॅटिकल ॲबिलिटी हे झाले हायर इंटेलेक्चुअल इंटेलेक्चुअल फंक्शन. कोण परफॉर्म करतं, सेरेब्रम, ठीक आहे. कळलं तुम्हाला. आता नेक्स्ट एमसीक्यूकडे जाऊ आपण. बघा, नेक्स्ट एमसीक्यू काय म्हणतो, विच एरिया ऑफ ब्रेन कंट्रोल्स दी मुवमेंट ऑफ टंग अँड होकल कॉर्ड. खालील ऑप्शनमध्ये काय दिलेलं, खाली वर्निकेज एरिया, ब्रोकाज एरिया, प्रायमरी मोटर एरिया आणि बोथ 1 अँड 2. खालील दिलेल्या ऑप्शनपैकी कुठले ब्रेनचा पार्ट किंवा कुठले ब्रेनचे एरिया टंग आणि होकल कॉर्डचे मुवमेंट कंट्रोल करतात, असा एमसीक्यू आहे, ठीक आहे. तर बघा, याचं करेक्ट आन्सर आहे ब्रोकाज एरिया, ठीक आहे. ब्रोकाज एरियाला आपण अजून काय म्हणतो, ब्रोकाज मोटार स्पीच एरिया, ब्रोकाज मोटार स्पीच एरिया, ठीक आहे. ब्रोकाज एरियालाच आपण काय म्हणतो, ब्रोकाज मोटार स्पीच एरिया, ठीक आहे. आता या फे एरियाचं फंक्शन काय आहे, त्या एरियाचं फंक्शन काय आहे, स्पीच प्रोडक्शन. काय काम आहे याचं, स्पीच प्रोडक्शन, ठीक आहे. म्हणजे मी जे तुमच्यासोबत बोलत आहे, माझ्या तोंडून जे शब्द बाहेर निघत आहे, या शब्द बाहेर निघत आहेत, ठीक आहे, तर याचं प्रोडक्शनचं, हे शब्द निर्माण करण्याचं काम कोणाचं आहे, या ब्रोकाज एरियाचं आहे. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, याचं फंक्शन काय आहे, प्रोडक्शन ऑफ स्पीच, ठीक आहे. आणि हा एरिया कुठे असतो, याच्यावरती अजून एक क्वेश्चन येतो, याचं लोकेशन कुठे आहे, ठीक आहे. लक्षात ठेवा, ब्रोकाज एरिया हा लेफ्ट हेमिस्फिअर मध्ये कुठे असतो, फ्रॉन्टल लोब मध्ये असतो, फ्रॉन्टल लोब मध्ये असतो, लक्षात ठेवा. याच्यावरती नेहमी भरपूर वेळेस एम्स मध्ये क्वेश्चन आलेले आहेत, ठीक आहे, की ब्रोकाज एरियाचं दुसरं नाव काय, त्याला आपण ब्रोकाज मोटार स्पीच एरिया म्हणतो. त्याचं फंक्शन काय, स्पीच प्रोडक्शन हे त्याचं फंक्शन आहे. आणि हा एरिया कुठे लोकेटेड असतो, आपल्या ब्रेन मध्ये कुठे असतो, कुठे असतो, हा लेफ्ट हेमिस्फिअर मध्ये असतो, ठीक आहे. हेमिस्फिअर म्हणजे काय, आपला जो मेंदू आहे त्या मेंदूला आपण 2 पार्ट मध्ये डिवाइड केलेला आहे, राईट हेमिस्फिअर, लेफ्ट हेमिस्फिअर. तर हा कुठे असतो, लेफ्ट हेमिस्फिअरला असतो, ठीक आहे. आणि पण कुठला लोब, फ्रॉन्टल लोब. आता लोब कुठले कुठले असतात ते नेक्स्ट इमेज आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला लोबही सांगून देतो, ठीक आहे. पण सध्या एवढे इथे लक्षात ठेवा, ब्रोकास एरिया इज लोकेटेड इन लेफ्ट हेमिस्फिअर, इन राईट, सॉरी, इन फ्रॉन्टल लोब, ठीक आहे. आणि त्याचं काम काय असतं, स्पीच प्रोडक्शन, ठीक आहे. आता स्पीच प्रोडक्शन म्हणजे माझ्या तोंडून जे शब्द बाहेर निघत आहे, याच्यासाठी बघा, टंगची मुवमेंट, लिप्सची मुवमेंट, व्होकल कॉर्डची मुवमेंट, फेशियल मसलची मुवमेंट होणं महत्वाचं असतं, ठीक आहे. सपोज एक एक्झाम्पल देतो तुम्हाला, आपल्याला टंग हा वर्ड म्हणायचा, ठीक आहे. आता टंग हा वर्ड तुम्ही म्हणून बघा, जेव्हा आपण टंग हा वर्ड म्हणतो तेव्हा आपली जी जीभ आहे, आपली जी टंग आहे, ती आपल्या टाळूला लागते, म्हणजे पॅलेटला लागते, तेव्हा आणि लिप्सची स्पेसिफिक मुवमेंट होते, तेव्हाच टंग हा वर्ड आपल्या तोंडून बाहेर पडतो. आता सपोज तुम्ही तुम्ही करून बघा, म्हणजे तेव्हा तेव्हा तुम्हाला कळणार. आता टंग जिथे आहे तिथेच ठेवा, पॅलेटला लावू नका, आणि टंग हा शब्द उच्चारण्याचा प्रयत्न करा, तुमच्या तोंडून टंग हा शब्द प्रॉपरली बाहेर निघणार नाही, ठीक आहे. म्हणजेच स्पीच प्रोडक्शनसाठी टंगची मुवमेंट, व्होकल कॉर्ड्सची मुवमेंट,
फेशियल मसल्सची मूवमेंट होणं खूप महत्वाचं असतं, ठीक आहे. आणि ही जी मूवमेंट आहे ही मूवमेंट कोण कंट्रोल करतं? ब्रोकास मोटार स्पीच एरिया, ठीक आहे. कळलं तुम्हाला? हे खूप महत्वाचा पॉइंट आहे आणि हे जे दोन तीन एमसीक्यू इथे बनत आहेत हे लक्षात ठेवा, ठीक आहे. आता बघू आपण बाकीचे ऑप्शन काय याच्यामध्ये दिलेले आहेत त्याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन आपण बघूया. बघा, दुसरा एरिया कुठला आहे? वर्निकेज एरिया. आता वर्निकेज एरिया याचं काम काय असतं बघा, याचं काम असतं, याचं फंक्शन काय असतं? याचं फंक्शन असतं बघा स्पीच इंटरप्रिटेशन, स्पीच और लँग्वेज इंटरप्रिटेशन, लँग्वेज इंटरप्रिटेशन, ठीक आहे. हा जो वर्णिकेज एरिया आहे हा आपल्या ब्रेन मध्ये असतो, ठीक आहे. हा वर्णिकेज एरिया कुठे असतो? हा असतो टेम्पोरल लोब मध्ये, लक्षात ठेवा. कुठे असतो याचं लोकेशन? कुठे असतो वर्णिकेज एरिया आपल्या ब्रेन मध्ये? कुठे असतो? टेम्पोरल लोब मध्ये, टेम्पोरल लोब मध्ये. कुठे असतो ऍक्च्युअली मी तुम्हाला नेक्स्ट स्लाइड मध्ये इमेज आहे त्या इमेज वरती दाखवतो, ठीक आहे. तर याचं लोकेशन कुठे आहे? टेम्पोरल लोब मध्ये. फंक्शन काय? स्पीच और लँग्वेज इंटरप्रिटेशन. आता तुम्ही म्हणणार स्पीच आणि लँग्वेज इंटरप्रिटेशन म्हणजे काय? सिंपली तुम्हाला एक साधं एक्झाम्पल देतो, ठीक आहे. आता सपोज मी एखाद्या व्यक्तीला मागितलं, म्हणजे सपोज त्याला म्हटलं की प्लीज मला एक ग्लास पाणी द्या, ठीक आहे. तर माझ्या तोंडून जे शब्द बाहेर पडले की मला एक ग्लास पाणी द्या, हे कोणी प्रोड्यूस केले? बिकॉज ऑफ दिस ब्रोकास मोटर एरिया, ठीक आहे. आता मी जे काय बोललो त्याला, ते शब्द त्याच्या कानावरती गेले, त्याला प्रॉपरली ऐकायला आलं, ठीक आहे. नंतर ब्रेन मध्ये गेल्यानंतर ती इन्फॉर्मेशन ब्रेन कडे जाते, ठीक आहे. ही इन्फॉर्मेशन कुठे जाणार? ब्रेन कडे जाणार. ब्रेन मध्ये गेल्यावर ही इन्फॉर्मेशन कुठे जाणार? वर्निकेज एरियाकडे जाणार. तर वर्निकेज एरियाकडे गेल्यानंतर या इन्फॉर्मेशनचं काय होणार? इंटरप्रिटेशन होणार, आकलन होणार, आणि त्याच्यानंतर त्या व्यक्तीला कळणार की मी काय म्हटलोय, ठीक आहे. आता सांगायला तुम्हाला बराच वेळ गेला याच्यामध्ये, पण एवढा ऍक्च्युली एवढा वेळ लागतो का हे व्हायला? हे फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये ह्या गोष्टी होतात. किती? फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये ह्या गोष्टी होत असतात, ठीक आहे. तर वर्णिकेज एरियाचं काम काय? लँग्वेज इंटरप्रिटेशन, ठीक आहे. मग आता इथे इंटरप्रिटेशन झाल्यानंतर तुम्हाला त्याला कळणार की मी एक ग्लास पाणी मागितले, नंतर मला तो पाणी आणून दे, ठीक आहे. आता सपोज वर्णिकेज एरिया म्हणजे वर्णिकेज एरिया डॅमेज असेल कुठल्याही रिझनमुळे, ठीक आहे. इन्फ्रॅक्शन असेल किंवा ब्रेन डॅमेजमुळे, टिश्यू डॅमेजमुळे हा वर्णिकेज एरिया काय झालाय? सपोज डॅमेज झालाय, ठीक आहे. आता वर्णिकेज एरिया जर डॅमेज झाला असेल तर प्रॉपरली वर्क नाही करणार, ठीक आहे. आता सपोज मी एखाद्या व्यक्तीला पाणी मागितलंय, त्याचा वर्णिकेज एरिया डॅमेज आहे, ठीक आहे. त्याला माझा आवाज त्याच्या कानापर्यंत जाणार, ती इन्फॉर्मेशन त्याच्या ब्रेनकडे जाणार, पण वर्निकेज एरियाकडे गेल्यानंतर त्या लँग्वेजचं इंटरप्रिटेशन नाही होणार. आणि इंटरप्रिटेशन नाही झालं म्हणजे त्याला कळणार नाही की मी काय म्हणत आहे. त्याला आवाज तर येणार, त्याला माझ्या लिप्सची मुवमेंट दिसणार, त्याला माझा आवाज सुद्धा येणार, पण त्याला हे नाही कळणार की मी काय म्हणत आहे, ठीक आहे. तर हे मी काय म्हणत आहे हे जर समजायचं असेल, त्याचं वर्णिकेज एरिया प्रॉपरली वर्क करायला पाहिजे, तेव्हाच त्याला कळणार की मी एक ग्लास पाणी मागितलेलं आहे, ठीक आहे. हे काम असतं वर्णिकेज एरियाचं, ठीक आहे. आता तुम्हाला वर्णिकेज एरिया काय असतो ते कळलं, ब्रोकास एरिया काय असतं ते कळलं. आता हा जो प्रायमरी मोटर एरिया आहे, प्रायमरी मोटर एरिया, हा प्रायमरी मोटर एरियाचं काम काय असतं? व्हॉलंटरी मसल मुवमेंट. आपल्या बॉडीच्या ज्या व्हॉलंटरी मसल्स आहेत त्याच्या मुवमेंटशी रिलेटेड इन्फॉर्म सगळी या एरियाकडे जाते, ठीक आहे. आय होप तुम्हाला कळालेलं असेल, ठीक आहे. आता बघा नेक्स्ट इमेज, या इमेज वरती काही आपल्या ब्रेनशी रिलेटेड सेरेब्रम वरचे एरियाज दिलेले आहेत, ठीक आहे. आता हे जे एरिया आहेत हे महत्वाचे आहेत, याच्यावरती भरपूर वेळेस एक्झाम मध्ये एमसीक्यू आलेले आहेत, ठीक आहे. जेवढे इम्पॉर्टंट आहेत एरिया मी तुम्हाला सांगतो, ते जसेच्या तसे लक्षात ठेवा, ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये हा जो लोब आहे हा फ्रंटल लोब आहे, बघा मी रेटना मार्क करताय, हा फ्रंटल लोब आहे. हा जो लोब आहे हा आपल्या ब्रेनचा टेम्पोरल लोब आहे, हा टेम्पोरल लोब आहे. हा जो लोब आहे हा आहे पराइटल लोब, आणि हा जो ब्लू कलरनी इथं दिसतोय तुम्हाला हा कुठला आहे? ऑक्सिपिटल लोब, ठीक आहे. आपल्या ब्रेनचे लोब्स आहेत, ठीक आहे. हा कुठला लोब आहे? फ्रंटल. हा कुठला लोब आहे? टेम्पोरल. हा कुठला आहे? ऑक्सिपिटल. हा कुठला आहे? पराइटल. आणि हा टेम्पोरल, सॉरी फ्रंटल.
ठीक आहे, हे आपल्या ब्रेनचे लोब झाले. आता या लोब वरती सेरेब्रम वरती काही स्पेसिफिक एरिया असतात, ठीक आहे. तर बघा, हा जो फ्रंटल एरिया आहे, हा फ्रंटल लोब आहे, याच्यामध्ये तुम्हाला हा ग्रीन कलरचा एरिया दिसत आहे, हा ग्रीन कलरचा एरिया, ठीक आहे. तर हा एरिया कुठे असतो? फ्रंटल लोब मध्ये असतो. त्याला आपण काय म्हणतो? ब्रोकास मोटार स्पीच एरिया. याचं वर्क काय असतं ते तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं आहे. पण हा फक्त लेफ्ट हेमिस्फेअरला असतो. बाजूला पलीकडे राईट हेमिस्फेअर आहे त्याच्यामध्ये असतो का? नाही. ब्रोकास एरिया फक्त लेफ्ट हेमिस्फेअर मध्ये असतो, ठीक आहे. याच्यामध्ये दुसरा एक एरिया लक्षात ठेवा, हा आहे प्रायमरी मोटार एरिया. हा जो येलो कलरने तुम्हाला दिसत आहे, हा कुठला एरिया आहे? प्रायमरी मोटार एरिया. आपल्या व्हॉलंटरी, आपल्या बॉडीच्या व्हॉलंटरी मसल्सशी रिलेटेड जेवढी पण काही इन्फॉर्मेशन आहे ती कोणी जाते आणि कोण कंट्रोल करतं? हा एरिया जो की येलो कलरने डिनोट होत आहे, प्रायमरी मोटार एरिया, ठीक आहे. तर फ्रंटल लोब मधले हे दोन एरिया लक्षात ठेवा, एक हा ग्रीन कलरने डिनोट होता है, हा ब्रोकास मोटार स्पीच एरिया, आणि हा येलो कलरने दिसत आहे, हा प्रायमरी मोटार एरिया. तर फ्रंटल लोब मधले हे दोन एरिया लक्षात ठेवा, सॉरी, ठीक आहे. आता बघू आपण हा टेम्पोरल लोब. बघा, हा जो खालचा लोब आहे हा कुठला लोब आहे? टेम्पोरल लोब. टेम्पोरल लोब मधले तीन एरिया लक्षात ठेवा. बघा, हा जो तुम्हाला डार्क कलरचा एरिया दिसत आहे, बघा मी ते डार्क करत आहे रेड करणे, हा कुठला एरिया आहे? प्रायमरी ऑडिटरी एरिया. कुठला एरिया आहे? प्रायमरी ऑडिटरी एरिया. आता ऑडिटरी एरिया म्हटलं काय जाणार? ऐकण्याशी रिलेटेड जेवढं पण काही वर्क असतं ते कोण कंट्रोल करतं? हा एरिया ऑडिटरी एरिया, ठीक आहे. त्याच्यानंतरचा हा जो पार्ट दिसत आहे तुम्हाला बाहेरचा, हा कुठला एरिया आहे? हा आहे वर्निकेज एरिया. बघा, हा एरिया कुठला आहे? वर्निकेज एरिया. वर्निकेज एरियाचं काय फंक्शन असतं? स्पीच और लँग्वेज इंटरप्रिटेशन, ठीक आहे. स्पीच और लँग्वेज इंटरप्रिटेशन. आणि अजून इथे एक एरिया असो, त्याला आपण काय म्हणतो? गस्टेट, सॉरी, त्याला आपण काय म्हणतो? ऑल फॅक्टरी एरिया. त्याला आपण काय म्हणणार? इथे एक एरिया असतो, बघा, त्याला आपण काय म्हणतो? ऑल फॅक्टरी एरिया. त्याला आपण काय म्हणणार? ऑल फॅक्टरी, ऑल फॅक्टरी एरिया. आता ऑल फॅक्टरी नावावरच कळतं, ऑल फॅक्टरी म्हणजे इट इज रिलेटेड टू स्मेल. इट इज रिलेटेड टू स्मेल. सेन्सरीशी स्मेलशी रिलेटेड जेवढी पण काही इन्फॉर्मेशन आहे ती कुठे जाणार? या एरियाकडे जाणार, ऑल फॅक्टरी एरियाकडे. तर टेम्पोरल लोब मध्ये तीन एरिया लक्षात ठेवा, हा झाला वर्निकेज एरिया, हा झाला ऑडिटरी एरिया, आणि झाला ऑल फॅक्टरी एरिया, ठीक आहे. आता आपण बघूया हा पराइटल लोब. हा जो लोब आहे हा कुठला लोब आहे? हा पराइटल लोब आहे. आता या पराइटल लोब मध्ये दोन एरिया लक्षात ठेवा. हा एरिया दिसत आहे तुम्हाला या कलरने डिनोट केलेला, हा कुठला एरिया आहे? प्रायमरी सोमॅस्थेटिक एरिया. तर आपण त्याला काय म्हणतो? प्रायमरी सोमॅटो सेन्सरी एरिया, ठीक आहे. तर हा एरिया कशाशी रिलेटेड आहे? इट इज रिलेटेड टू सेन्सरी सोमॅटो सेन्सरी इन्फॉर्मेशन. म्हणजे आपल्या बॉडीमधली सर्व सोमॅटो सेन्सरी इन्फॉर्मेशन आहे ती या एरियाकडे जाते. आता सेन्सरी सोमॅटो सोमॅटो सेन्सरी इन्फॉर्मेशन कुठली झाली? जसं की टेम्परेचर, पेन, ही सगळी जी इन्फॉर्मेशन आहे ती कुठे जाते? सेन्सरी इन्फॉर्मेशन म्हणते मी. कुठे जाते? या एरियाकडे जाते. कुठे जाते? या एरियाकडे जाते, ठीक आहे. तर आणि इथे अजून एक दुसरा एरिया असतो, त्याला आपण नाव काय देणार? गस्टेटरी एरिया. इथे एक एरिया असतो, त्याला आपण काय नाव देऊ? गस्टेटरी एरिया. गस्टेटरी एरिया, ठीक आहे. आता नावावरच कपल्या कळतं आपल्याला की गस्टेटरी म्हणजे काय. इट इज रिलेटेड टू टेस्ट. टेस्ट ची रिलेटेड जेवढी पण काही इन्फॉर्मेशन ती कुठे जाणार? या एरियाकडे जाणार, गस्टेटरी एरिया. आता गस्टेटरी एरिया आणि प्रायमरी सोमॅटो सेन्सरी एरिया हे कुठे असतात? पराइटल लोब वरती असतात, लक्षात ठेवा, ठीक आहे. आता राहिला ऑक्सिपिटल लोब. हा ब्लू कलरने डिनोट केलेला एरिया आहे, हा कुठला आहे? ऑक्सिपिटल लोब. आता हा जो ऑक्सिपिटल लोब आहे याच्यामध्ये कुठला एरिया असतो? व्हिज्युअल एरिया. याच्यामध्ये कुठला एरिया असतो? व्हिज्युअल एरिया. 19 नंबरचा एमसीक्यू काय म्हणतो? इनर एच शेप ऑफ स्पायनल कॉर्ड इज मेड अप ऑफ. स्पायनल कॉर्डचा जो इनर शेप असतो ते कशापासून बनलेला आहे? ग्रे मॅटर, व्हाईट मॅटर, सेल बॉडीज अँड डेंड्राइट्स, बोथ 1 and 3, ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला ही इमेज बघावं लागेल. बघा, हा काय क्रॉस सेक्शन आहे स्पायनल कॉर्डचा. सपोज हा स्पायनल कॉर्ड आहे असा, आपण उभे आहे तेव्हा आपला स्पायनल कॉर्ड असा इरेक्ट पोझिशन मध्ये असा दिसणार. आता याला आपण स्पायनल कॉर्डला असं कट केलं आणि जर वरतून जर बघितलं तर आपल्याला ही अशी इमेज दिसणार जी तुम्हाला स्क्रीन वरती दिसत आहे, ठीक आहे. तर बघा याच्यामध्ये बघा, हा जो इनर एरिया म्हणजे हा एच शेप जो एरिया आहे, हा एच शेप एरिया कशापासून बनलेला असतो? आपल्याला कुठल्या मॅटर पासून बनलेला असतो तो एमसीक्यू विचारलेला, ठीक आहे. तर हा जो एच शेप, और आपण याला काय म्हणतो? बटरफ्लाय शेप. लक्षात ठेवा,
एच शेप और बटरफ्लाय शेप, हा कशापासून बनलेला असतो? ग्रे मॅटर पासून बनलेला असतो. कुठला मॅटर? ग्रे मॅटर, लक्षात ठेवा. आणि हा जो बाहेरचा एरिया आहे हा कशापासून बनलेला असतो? व्हाईट मॅटर, व्हाईट मॅटर पासून बनलेला असतो. लक्षात ठेवा, याच्यावरती बऱ्याच वेळेस क्वेश्चन आलेले आहेत. इनर एच शेप इज मेड अप ऑफ ग्रे मॅटर आणि आउटर मॅटर इज मेड अप ऑफ व्हाईट मॅटर, ठीक आहे. आणि एक्झॅक्ट याचं ऑपोजिट आहे ब्रेन शी रिलेटेड. जर ब्रेन असेल तर ब्रेन मध्ये जो आउटर भाग आहे, आउटर ब्रेन इज मेड अप ऑफ ग्रे मॅटर, ब्रेन सांगत आहे मी, आणि इनर इज मेड अप ऑफ व्हाईट मॅटर, ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. तर बघा, हा जो क्रॉस सेक्शन आहे हा इनर एशेप इज मेड अप ऑफ ग्रे मॅटर, आउटर इज मेड अप ऑफ व्हाईट मॅटर, ठीक आहे. आणि जिथनं याच्यामधून नर बाहेर पडतात, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो? रूट. हा जो पार्ट आहे याला आपण काय म्हणणार? रूट म्हणणार, ठीक आहे. आता या रूट वरती क्वेश्चन येतात, डॉर्सल रूट आणि व्हेंट्रल रूट वरती, ठीक आहे. बघा, हा जो अँटेरियरली दिसे तुम्हाला याला आपण काय म्हणतो? रूट म्हणतो. हा जो पार्ट आहे याला आपण काय म्हणणार? रूट. पण हा वरचा पार्ट आहे म्हणून आपण त्याला काय म्हणतो? डॉर्सल रूट. आणि हा जो खालचा पार्ट आहे आपण याला काय म्हणणार? व्हेंट्रल रूट. जिथनं नर्व्स बाहेर पडतात स्पायनल कॉर्ड म्हणून त्याला आपण रूट म्हणतो. वरच्या पार्टला डॉर्सल रूट म्हणणार, हा जो खालचा पार्ट याला आपण व्हेंट्रल रूट म्हणणार. आता क्वेश्चन कसा इथे फॉर्म होतो की डॉर्सल रूट मध्ये कुठली नर्व असते आणि व्हेंट्रल रूट सॉरी व्हेंट्रल रूट मधनं कुठली नर्व येते, ठीक आहे. तसंच त्यासाठी एक सिंपल लक्षात ठेवा बघा. सपोज आता हा तुमचा एक हात आहे, सपोज सपोज आपला हात आहे, समजा हा एक आपला हात आहे, समजा दिसत नाहीये पण समजा. आता इथे जर सपोज कोणी पिन प्रिक केली, ठीक आहे, आपल्याला जर कोणी पिन टोचली, ठीक आहे, आपण काय करतो? लगेच हात काढत असतो. पण सपोज आपल्याला जर कोणी पिन टोचली तर ही इन्फॉर्मेशन बघा कुठे जाते? आपल्या हँड कडनं जाते बघा इकडे, ठीक आहे. तर ही सेन्सरी इन्फॉर्मेशन, ही इन्फॉर्मेशन कुठली आहे? सेन्सरी इन्फॉर्मेशन आहे. ही इन्फॉर्मेशन कोण घेऊन जातं? सेन्सरी नर्व. आणि सेन्सरी नर्व जी आहे ती सेन्सरी नर्व बघा नेहमी डॉर्सल रूट मधनं एंटर होत असते. लक्षात ठेवा, डॉर्सल रूट मध्ये कुठली नर्व असते? सेन्सरी नर्व. सेन्सरी नर्व कुठं असते? डॉर्सल रूट मध्ये. आपल्याला जी पिन टोचली आहे ती सेन्सरी इन्फॉर्मेशन कोण घेऊन जात आहे? सेन्सरी नर्व. सेन्सरी नर्व कुठे असते? डॉर्सल रूट मध्ये, ठीक आहे. आता डॉर्सल रूट मध्ये आल्यानंतर ही सेन्सरी इन्फॉर्मेशन इथे इंटरप्रिट होणार. इंटरप्रिट झाल्यानंतर तिथे मोटर रिस्पॉन्स जातो, ठीक आहे. तर मग ही आपल्या स्पायनल कॉर्ड कडची इन्फॉर्मेशन कोण घेऊन जातं? मोटार नर्व. तर मोटार नर्व कुठे असते? मोटार नर असते व्हेंट्रल रूट मध्ये. लक्षात ठेवा, कुठे असते? व्हेंट्रल रूट मध्ये. तर ही इन्फॉर्मेशन कोण घेऊन जातं? व्हेंट्रल रूट मधून मोटार नर्व. मग मोटार नर्व इकडे येणार, ही इन्फॉर्मेशन घेऊन जाणार, आणि ती इन्फॉर्मेशन तिथे गेल्यावर काय होणार? लगेच आपण हात काढून घेणार, ठीक आहे. तर ही इन्फॉर्मेशन कुठे जाते? मसल्सला जाते. मसल्सला गेल्यावर आपल्या मसल्स लगेच कॉन्ट्रॅक्ट होतात आणि हात आपण तिथनं काढून घेतो, ठीक आहे. सेन्सरी इन्फॉर्मेशन सेन्सरी नर्व घेऊन जाते थ्रू डॉर्सल रूट, आणि मोटार रिस्पॉन्स जो असतो तो कोण घेऊन जातो? मोटार नर्व. मोटार नर्व कुठे असते? व्हेंट्रल रूट मध्ये असते, ठीक आहे. तुम्हाला डॉर्सल रूट मध्ये सेन्सरी नर्व असते, व्हेंट्रल रूट मध्ये कुठली नर्व असते? मोटार नर्व असते, ते कळलं, ठीक आहे. आतमधलं जे ग्रे मॅटर असते कशापासून बनलेलं असतं आणि व्हाईट मॅटर असतं ते कुठे असतं ते तुम्हाला कळलं, ठीक आहे. आता हे जे ग्रे मॅटर असते कशापासून बनलेलं असतं? नर्व सेल बॉडी पासून. नर्वच्या ज्या सेल बॉडी असतात त्या सेल बॉडी ऍग्रिगेट झाल्या तिथे, म्हणून हा ग्रे कलर दिसतो. आणि हा व्हाईट कलर का दिसतो? बिकॉज या व्हाईट कलर मध्ये ऍक्झॉन जास्त प्रमाणात, म्हणून आपल्याला तो व्हाईट कलर दिसतो, ठीक आहे. तर आपलं एक्झॅक्ट आन्सर काय आहे? इनर एच शेप ऑफ ग्रे स्पायनल कॉर्ड इज मेड अप ऑफ ग्रे मॅटर, ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, 20 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो? नर्व्स रिस्पॉन्सिबल फॉर मुवमेंट ऑफ आयबॉल. बघा हा क्वेश्चन खूप वेळेस एक्झाम मध्ये आलेला, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आयबॉलच्या मुवमेंट साठी कुठल्या नर्व्स रिस्पॉन्सिबल आहेत? ऑप्शन काय दिले आहेत? क्रॅनियल नर्व्स, एक नंबरची क्रॅनियल नर्व, 2, 3 नंबर, 3, 4, 5, 5, 6, 7 और 3, 4, 6. एक्झॅक्ट आन्सर आहे बघा 3, 4, 6. काय आन्सर याचा? 3 नंबरची क्रॅनियल नर्व, 4 नंबरची क्रॅनियल नर्व आणि 6 नंबरची कॅनल नर्व काय करते? आपल्या आयबॉलची मुवमेंट कंट्रोल करत असते, ठीक आहे. आता ही 3 नंबरची जी क्रॅनियल नर्व आहे त्याला आपण काय म्हणतो? त्याला नाव काय? ऑक्युलो मोटर. ऑक्युलो मोटर आहे, म्हणून काय करणार?
मुवमेंट कंट्रोल करणं, ठीक आहे. चार नंबरची जी नर्व आहे त्याला आपण काय म्हणतो, पॅथेटिक, पॅथेटिक और ट्रॉक्लियर, ट्रॉक्लियर नर्व. आणि सहा नंबरची जी नर्व आहे त्याला आपण काय म्हणतो, अब्डुसन्स, त्याला आपण काय म्हणतो, अब्डुसन्स नर्व. आणि ह्या तिन्ही कुठल्या नर्व आहेत, क्रॅनियल नर्व आहेत. कुठल्या नर्व आहेत, क्रॅनियल नर्व, क्रॅनियल नर्व्स. टोटल क्रॅनियल नर्वच्या किती पेअर असतात, 12 पेअर असतात. क्रॅनियल नर्वच्या टोटल 12 पेअर असतात, ठीक आहे. त्या 12 पेअर पैकी 3 नंबरची क्रॅनियल नर्व त्याला आपण ऑक्युलोमोटर म्हणतो, 4 नंबरची क्रॅनियल नर्व त्याला आपण पॅथेटिक और ट्रॉक्लियर नर्व म्हणतो, आणि 6 नंबरची त्याला आपण ऑब्डुसन्स म्हणतो. हे काय करतात, आपल्या आय बॉलची मुवमेंट कंट्रोल करत असतात, ठीक आहे. चला नेक्स्ट कडे जाऊ आपण. बघा 21 नंबरचा आपला एमसीक्यू काय म्हणतो, लार्जेस्ट अँड लॉंगेस्ट क्रॅनियल नर्व. आपल्या बॉडीमधली लार्जेस्ट आणि लॉंगेस्ट क्रॅनियल नर्व कुठली आहे. ऑप्शन काय दिलेत आपल्याला, ट्रायजेमिनल अँड व्हॅगस, व्हॅगस अँड ट्रायजेमिनल, फेशियल अँड व्हॅगस, ऑडिटरी अँड व्हॅगस. तर बघायचं एक्झॅक्ट आन्सर आहे, आपल्या बॉडीमधली सर्वात लार्जेस्ट नर्व आहे ट्रायजेमिनल, आणि सर्वात लॉंगेस्ट नर्व आहे व्हॅगस, ठीक आहे. लॉंगेस्ट म्हटलं की व्हॅगस, आणि लार्जेस्ट म्हटलं की ट्रायजेमिनल, ठीक आहे. लक्षात ठेवा, लॉंगेस्ट आणि लार्जेस्ट, ठीक आहे. सिंपल एमसीक्यू होता, पण इथे तुमचे दोन एमसीक्यू बनतात. लॉंगेस्ट वरती जर क्वेश्चन आला तर काय लिहायचं, व्हॅगस नर्व, आणि जर लार्जेस्ट असेल तर ट्रायजेमिनल. बघा 22 नंबरचा एमसीक्यू काय म्हणतो, इंजुरी टू रॅडियल नर्व कॉजेस. रॅडियल नर्वला जर इंजुरी झाली तर काय होईल. बघा ऑप्शन काय दिले, रिस्ट ड्रॉप, क्लॉ हँड, फुट ड्रॉप, कोलिस फ्रॅक्चर, ठीक आहे. बघा याचा एक्झॅक्ट आन्सर आहे रिस्ट ड्रॉप. जर रॅडियल नर्वला इंजुरी झाली तर काय होतं, रिस्ट ड्रॉप. आता रिस्ट ड्रॉप काय आहे ते तुम्हाला नेक्स्ट इमेज मध्ये कळणार. बघा तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला इमेज दिसत असेल, ठीक आहे. आता हा जो ड्रॉप हँड दिलेला आहे, हे काय, ड्रॉप हँडला आपण काय म्हणतो, रिस्ट ड्रॉप. यालाच आपण काय म्हणतो, रिस्ट ड्रॉप, ठीक आहे. हा रिस्ट ड्रॉप कशामुळे होतो, बिकॉज ऑफ दी रॅडियल नर्व इंजुरी, ठीक आहे. आता रॅडियल नर्वची जर इंजुरी झाली असेल, बघा रॅडियल नर्वची जर इंजुरी झाली असेल, तुमचा हा जो ब्लॅक कलरनं तुम्हाला पार्ट दिसत आहे, हा सगळा काय होणार, इथल्या मसल्स पॅरालाइज्ड होऊन जाणार, आणि तुमचा हँड जो आहे तुम्हाला अशी मुवमेंट दिसणार, तुमच्या हँडची, हा हँड नेहमी असंच दिसेल तुम्हाला, कारण ह्याच्या मसल्सचा, इथल्या मसल्स, ह्या मसल्सचं काय होणार, पॅरालायसिस होणार, बिकॉज ऑफ दी रॅडियल नर्व इंजुरी, ठीक आहे. आणि हा हँड स्ट्रेट होणार, पण नंतर पुन्हा हा याच पोझिशनमध्ये येणार, ठीक आहे. बघा आता दुसरा ऑप्शन होता आपला क्लॉ हँड. आता हा जो क्लॉ हँड आहे, हा क्लॉ हँड कुठल्या नर्वला इंजुरी झाल्यामुळे होतो, तर क्लॉ हँड इट इज ड्यू टू इंजुरी टू अल्नार नर्व. बघा जी अल्नार नर्व असते, ती अल्नार नर्व आपल्या लिटल फिंगर आणि रिंग फिंगरला सप्लाय करत असते, आणि जर अल्नार नर्व डॅमेज झाली तर काय होणार, क्लॉ हँड, काय होणार, क्लॉ हँड. तर तुम्हाला हे बघा, ही करंगळी आणि हे रिंग फिंगर, हे कसे असे यांचं फ्लेक्जन झालेलं दिसणार, काय दिसणार तुम्ही, त्याचं फ्लेक्जन, आणि ते एक्सटेंड होत नाही, ते तसं फ्लेक्जन झाले राहतात. मसलचं पॅरालिसिस झाल्यामुळं हा एरिया तुम्हाला सगळ्या मसलचा पॅरालाइज झालेला दिसणार, कुठला कुठला, लिटल फिंगर आणि रिंग फिंगर, जर अल्नार नर्व इंजुरी असेल तर, ठीक आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, क्लॉ हँड. आता सपोज जर मीडियन नर्वची जर इंजुरी असेल तर काय होणार, एप हँड, म्हणजे एपच्या हँड सारखा आपला हँड दिसणार, ठीक आहे. अल्नार, सॉरी, मीडियन नर्व जी असते ती आपल्या हाताच्या या पार्टला सप्लाय करत असते, थंब, इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर या पार्टला सप्लाय करत असते. जर मिडल नर्वला जर इंजुरी झाली तर सर्व हा जो पार्ट मी हे करताय, या पार्टलाचा, याच्यामधल्या सर्व ज्या मसल्स आहेत त्याचं पॅरालायसिस होणार, आणि हा हात असाच राहणार, ठीक आहे. हे जे थंब आहे, या थंब असाच राहणार, एक्सटेंड झाले राहणार, आणि हा याचं पॅरालायसिस होणार, त्याला आपण काय म्हणतो, एप हँड, और इट इज ड्यू टू दी मीडियन नर्व इंजुरी, ठीक आहे. तर नर्व इंजुरी वरती एमसीक्यू येतात, मीडियन नर्व इंजुरी असेल तर एप हँड, जर अल्नार नर्व इंजुरी असेल तर क्लॉ हँड, आणि रॅडियल नर्व इंजुरी असेल तर रिस्ट ड्रॉप होणार, ठीक आहे. आता बघा, हे तिन्ही आपण वरचे बघितले, दोन बघितले. आता हे जे फूट ड्रॉप आहे, फूट ड्रॉपसाठी बघा तुम्हाला इमेज दिसणार आहे. फूट ड्रॉप कशामुळे होणार, नॉर्मली आपला जो फूट आहे तर फूटची मुवमेंट अशी होते, अप डाऊन, पण जर फूट ड्रॉप असेल तसंच तर काय होणार, तुमचा जो फूट आहे तो नेहमी ड्रॉप झालेला दिसणार, नेहमी खाली गेलेला दिसणार तुम्हाला, हे अशी इमेज दिसणार, ठीक आहे. तर इट इज ड्यू टू दी इंजुरी टू पेरोनियल नर्व. फूट ड्रॉप इज ऑकर ड्यू टू इंजुरी टू पेरोनियल नर्व. लक्षात ठेवा,
बघा इथे तुमचे 4-5 एमसीक्यू झाले, इथेच तुमचे 4-5 एमसीक्यू बनले. रॅडियल नर्वचा एमसीक्यू झाला, अल्ना नर्वचा, मीडियन नर्व आणि पेरोनल नर्व. सर्व नर्वला जर इंजुरी झाली तर तुम्हाला सांगितलेले कुठलं काय होणार, ठीक आहे. आता इथे एक ऑप्शन बघा, कोलिस फ्रॅक्चर. कोलिस फ्रॅक्चर वरती पण भरपूर वेळेस एमसीक्यू आलेले आहेत, तर तुम्हाला माहित असलं पाहिजे कोलिस फ्रॅक्चर काय. त्यासाठी आपण नेक्स्ट इमेज बघूया. बघा एक तुम्हाला इथे इमेज दिसत असणार, ठीक आहे. आता ही इमेज काय आहे, ही कोलिस फ्रॅक्चर आहे. हे कुठला फ्रॅक्चर आहे, कोलिस फ्रॅक्चर. कोलिस फ्रॅक्चरलाच आपण काय म्हणतो, फ्रॅक्चर डीईआर. आता मी जे हे हॅशटॅगचं साईन काढलं, हे हॅशटॅगचं आपण जे इन्स्टावर युज करतो, हॅशटॅग हे हॅशटॅग ते, हे आपण ऑर्थोमध्ये काय युज करतो, आपण याला ऑर्थोमध्ये ॲज अ फ्रॅक्चर म्हणून यूज करत असतो, ठीक आहे. फ्रॅक्चर जर असेल तर आपण हे साईन यूज करत असतो, हॅशटॅग, ठीक आहे. तर इथे फ्रॅक्चर आहे कशाचं, डीईआर. डीईआर म्हणजे काय, डिस्टल एंड ऑफ रेडियस. त्याला आपण काय म्हणतो, डिस्टल एंड ऑफ रेडियस, त्याला आपण शॉर्ट मध्ये डीईआर म्हटलं. आणि डीईआर लाच आपण काय म्हणतो, कोलिस फ्रॅक्चर. कोलिस फ्रॅक्चर, ठीक आहे. आता हे डिस्टल आणि प्रॉक्सिमल हा थोडा कन्सेप्ट समजून घ्या, ठीक आहे. सपोज मी एक हँडची डायग्राम काढतो, बघा इथे सपोज आपला हँड आहे, ठीक आहे. आता इथे ह्युमरस असणार, बरोबर आहे. इथे हा जर थम आहे, हा थम असेल तर हा इकडे रॅडियल बोन आणि इकडे अल्नार बोन, ठीक आहे. आता जो पार्ट आपल्या बॉडीच्या जवळ असतो त्याला आपण काय म्हणणार, प्रॉक्सिमल, ठीक आहे. आता सपोज हे बोन आहे, हे बोनचं एंड आहे, ठीक आहे. आता हा रेडियस बोन आहे, हा रेडियस बोनचं हे एक एंड झालं आणि रॅडियल बोनचं हे दुसरं एंड झालं. तर हे जे एंड आहे हे बॉडीच्या जवळ आहे म्हणून आपण याला काय म्हणणार, प्रॉक्सिमल एंड. त्याला आपण काय म्हणणार, प्रॉक्सिमल एंड. जो पार्ट आपल्या बॉडीच्या जवळ आहे त्याला आपण प्रॉक्सिमल म्हणणार, ठीक आहे. आणि हा जो रेडियसचं दुसरं जे एंड आहे हा आपल्या बॉडीपासून दूर जात आहे म्हणून आपण याला काय म्हणणार, डिस्टल एंड. म्हणून आपण याला काय म्हणणार, डिस्टल एंड. आणि हे जे डिस्टल एंड आहे हे जर फ्रॅक्चर झालं असेल तर आपण त्याला काय म्हणणार, डिस्टल रॅडियल एंड फ्रॅक्चर, डीईआर. डिस्टल एंड ऑफ रेडियस फ्रॅक्चर म्हणजेच डीईआर, ठीक आहे. तर हा पार्ट आपल्या सध्या इथे फ्रॅक्चर झालेला आहे या इमेज मध्ये, ठीक आहे. बघा आपण याला काय म्हणतो, कोलिस फ्रॅक्चरलाच आपण डीईआर म्हणतो, ठीक आहे. आता बघा इथे तुम्हाला या फ्रॅक्चरशी रिलेटेड एक वरती चमच्याची इमेज दाखवली, एक आपला जो काटेरी चमचा असतो आपण मराठीमध्ये म्हणतो, त्याला काय म्हणतो, काटेरी चमचा, ठीक आहे. त्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणणार, डिनर फॉर्क. डिनर फॉर्क आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, ठीक आहे. तर जर डिस्टल एंड ऑफ रेडियस फ्रॅक्चर असेल तर आपल्या हाताचं जी म्हणजे पोझिशन असते किंवा आपला हात कसा दिसतो आपल्याला, या काटेरी चमच्यासारखा दिसतो, ठीक आहे. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, डिनर फॉर्क डिफॉर्मिटी. डिनर फॉर्क डिफॉर्मिटी लक्षात ठेवा. कोलिस फ्रॅक्चरलाच आपण काय म्हणतो, डिस्टल एंड ऑफ रेडियस फ्रॅक्चर, त्यालाच आपण काय म्हणतो, डिनर फॉर्क डिफॉर्मिटी. डिनर फॉर्क डिफॉर्मिटी का म्हणतो, कारण जसा आपला काट्याचा चमचा असतो त्याला आपण इंग्लिशमध्ये डिनर फॉर्क म्हणतो, आणि जर डिस्टल एंड ऑफ रेडियस फ्रॅक्चर झाला असेल तर तो त्या चमच्यासारखं त्याची त्याचं दिसतो आपल्याला ॲपिरन्स, ठीक आहे, फ्रॅक्चर झाल्यानंतर. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, डिनर फॉर्क डिफॉर्मिटी, ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये पण दोन कंडिशन आहे. आता हे जे फ्रॅगमेंट आहे, आता हे जे फ्रॅक्चर झालेलं हे फ्रॅगमेंट आहे, हे जर आउटसाइड मूव होत असेल म्हणजे बाहेरच्या बाजूला मूव होत असेल त्याला आपण काय म्हणणार, कोलिस फ्रॅक्चर. हे जे फ्रॅगमेंट आहे, फ्रॅक्चर झालेलं फ्रॅगमेंट, हे बाहेरच्या साईडला जर मूव होत असेल त्याला आपण काय म्हणणार, कोलिस फ्रॅक्चर. आणि हेच जर फ्रॅगमेंट आतमधल्या साईडला मूव होत असेल त्याला आपण काय म्हणणार, स्मिथ फ्रॅक्चर. लक्षात ठेवा याच्यावरती क्वेश्चन येतात की स्मिथ फ्रॅक्चर म्हणजे काय आणि कोलिस फ्रॅक्चर. कोलिस फ्रॅक्चर म्हणजे काय, ते जे फ्रॅगमेंट आहे तुटलेला पोर्शन जो आहे तो जर बाहेर मूव होत असेल तर कोलिस फ्रॅक्चर, आणि जर आतमध्ये मूव असेल होत असेल तर स्मिथ फ्रॅक्चर, ठीक आहे. चला आय होप तुम्हाला कळालं असेल. आपण नेक्स्ट एमसीक्यू बघूया. बघा 23वा एमसीक्यू काय म्हणतो, फॉलोइंग आर इफेक्ट ऑफ सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ऑन अवर बॉडी एक्सेप्ट.
इंक्रीज हार्ट रेट, डायलेटेशन ऑफ प्यूपिल, डायलेटेशन ऑफ ब्रोंकाय, इंक्रीज सिक्रेशन ऑफ डायजेस्टिव जुसेस। म्हणजेच आपल्या बॉडीची सिम्पेथेटिक नर्व्हस सिस्टीम जेव्हा ऍक्टिवेट होते तेव्हा आपल्या बॉडीवर काय सिम्पटम दिसतील एक्सेप्ट, असं विचारले आपल्याला, ठीक आहे। त्यासाठी बघा, तुम्हाला सिम्पेथेटिक नर्व्ह सिस्टीम काय असतं, पॅरासिम्पेथेटिक नर्व्ह सिस्टीम काय असतं ते माहीत असलं पाहिजे, ठीक आहे। आता ग्रॉस मध्ये तुम्हाला एक मी ओव्हरव्ह्यू देतो, बघा आपली नर्व्हस सिस्टीम आहे, आपली नर्व्हस सिस्टीम आहे, ठीक आहे। आपल्या बॉडीची नर्व्हस सिस्टीम दोन पार्ट मध्ये डिवाइड झालेली आहे, एक आहे सेंट्रल नर्व्हस सिस्टीम, त्याला आपण CNS म्हणूया, आणि एक असते पेरिफेरल नर्व्हस सिस्टीम, त्याला आपण PNS म्हणू, ठीक आहे। आपली नर्व्हस सिस्टीम दोन पार्ट मध्ये डिवाइड झाली आहे, CNS आणि PNS, ठीक आहे। आता सेंट्रल नर्व्हस सिस्टीम मध्ये काय येतं, ब्रेन येतं, लक्षात ठेवा, याच्यावरती पण क्वेश्चन येतात की ब्रेन कुठल्या सिस्टीम मध्ये येतो, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड, तर कुठल्या, सेंट्रल नर्व्हस सिस्टीम मध्ये, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड हे दोन पार्ट कुठे येतात, CNS मध्ये। आणि पेरिफेरल नर्व्हस सिस्टीम मध्ये काय येतं बघा, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड मधून ज्या नर्व्स बाहेर पडल्या त्या कुठे येतात, पेरिफेरल नर्व्हस सिस्टीम मध्ये, म्हणजेच क्रॅनियल नर्व आणि स्पायनल नर्व। तर क्रॅनियल नर्व आणि स्पायनल नर्व ह्या कशामध्ये येतात, पेरिफेरल नर्व्हस सिस्टीम मध्ये, ठीक आहे। आता हे जे पेरिफेरल नर्व्हस सिस्टीम आहे याचा अजून दोन पार्ट मध्ये डिवाइड झालेला आहे, कुठल्या पार्ट मध्ये, एक आहे सोमॅटिक नर्व्हस सिस्टीम, सोमॅटिक नर्व्हस सिस्टीम, आणि एक आहे ऑटोनॉमिक, ऑटोनॉमिक नर्व्हस सिस्टीम, ठीक आहे। आता ही जी सोमॅटिक नर्व्हस सिस्टीम आहे याच्या अंडर काय येतात, स्केलेटल मसल्स, ठीक आहे। ही जी सोमॅटिक नर्व्हस सिस्टीम आहे ही कुठल्या बॉडी पार्टला सप्लाय करत असते, स्केलेटल मसल्सला, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, व्हॉलंटरी नर्व्हस सिस्टीम, व्हॉलंटरी नर्व्हस सिस्टीम, लक्षात ठेवा, याच्यावर एखाद्या वेळेस MCQ येऊ शकतो की व्हॉलंटरी नर्व्हस सिस्टीम आपण कुठल्या नर्व्हस सिस्टीमला म्हणतो, ठीक आहे। सोमॅटिक नर्व्हस सिस्टीमलाच आपण काय म्हणतो, व्हॉलंटरी नर्व्हस सिस्टीम, का, बिकॉज इट सप्लायज टू दी स्केलेटल मसल्स, आणि स्केलेटल मसल्स ह्या आपल्या कंट्रोल मध्ये असतात, ठीक आहे, त्याला म्हणून आपण त्याला काय म्हणतो, व्हॉलंटरी नर्व्हस सिस्टीम। तसंच आता बघा, हे जी ऑटोनॉमिक नर्व्हस सिस्टीम आहे ही ऑटोनॉमिक नर्व्हस सिस्टीम कुठल्या पार्टला सप्लाय करते, विसरल ऑर्गनला, कशाला, विसरल ऑर्गन, विसरल ऑर्गन म्हणजे आपल्या बॉडीचे जे इंटरनल विसरल ऑर्गन आहे, जसं की हार्ट झालं, लिव्हर झालं, लंग झालं, याला कुठली नर्व्हस सिस्टीम सप्लाय करते, ऑटोनॉमिक नर्व्हस सिस्टीम, ठीक आहे। आता या ऑटोनॉमिक नर्व्हस सिस्टीमला आपण काय म्हणतो, इनव्हॉलंटरी, इनव्हॉलंटरी नर्व्हस सिस्टीम, म्हणजे ते आपल्या कंट्रोल मध्ये नाही, अशा ऑर्गन जे आपल्या कंट्रोल मध्ये नाही, सपोज आता हार्ट घेतलं आपण, ठीक आहे, हार्टचे बीट आहे ते आपल्या कंट्रोल मध्ये आहे काय, आपण जसं म्हटलं की नाही आज हार्ट माझं हृदय खूप थकलंय की आज त्याला थोडासा रेस्ट देतो, दोन बीट बाव तू कमी घे, असं होतं का, त्यानं जर बीट थांबलं, त्याचं काम थांबलं तर मग आपण थांबून जातो, आपलं काम थांबून जातं सर्व, ठीक आहे, तसं नसतं, ठीक आहे। म्हणून हे इनव्हॉलंटरी आहे, आपल्या कंट्रोल मध्ये नाही म्हणून इनव्हॉलंटरी आहे, ठीक आहे। व्हॉलंटरी नर्व्हस सिस्टीम आपण सोमॅटिक नर्व्हस सिस्टीमला म्हणतो, आणि ऑटोनॉमिक नर्व्हस सिस्टीमला आपण इनव्हॉलंटरी नर्व्हस सिस्टीम म्हणतो, का म्हणतो ते तुम्हाला मी आता सांगितलेलं, ठीक आहे। आता या ANS मध्ये अजून दोन पार्ट आहेत, ऑटोनॉमिक नर्व्हस सिस्टीमचे अजून दोन पार्ट आहेत, कुठले कुठले, एक आहे सिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टीम, सिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टीम, आणि एक आहे पॅरासिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टीम, पॅरासिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टीम, ठीक आहे। आता आपल्याला हेच बघायचंय आपल्या MCQ रिलेटेड की सिम्पथेटिक आणि पॅरासिम्पथेटिक नर्व्हस सिस्टीम आपल्या बॉडीची कधी ऍक्टिव्हेट होत असते, ठीक आहे। ते तुम्हाला नेक्स्ट इमेज वरती करणार, बघा हे तुम्हाला सिम्पथेटिक नर्व्हस सिस्टीम दिसत आहे आणि पॅरासिम्पथेटिक, या दोघांचं जे वर्क आहे ते एक्झॅक्ट ऑपोजिट आहे, दोघांचं वर्क बघा एक्झॅक्ट ऑपोजिट आहे, एक्झॅक्ट ऑपोजिट या दोघांचं वर्क, ठीक आहे, लक्षात ठेवा, जे सिम्पथेटिक नर्व्हस सिस्टीमचं वर्क आहे त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट कोणाचं असणार, पॅरासिम्पथेटिक नर्व्हस सिस्टीमचं। आता आपल्याला काय बघायचंय, ही सिस्टीम आपल्या बॉडीमध्ये कधी ऍक्टिव्हेट होते आणि ऍक्टिव्हेट झाल्यावरती आपल्या बॉडीमध्ये काय चेंजेस आपल्याला बघायला मिळणार, ठीक आहे। तर तुम्हाला सिम्पली एकच कुठली तरी सिस्टीम लक्षात ठेवा, एक जर चांगल्या प्रकारे तुम्ही लक्षात ठेवली तर एक्झॅक्ट त्याचं ऑपोजिट फंक्शन त्याच्या अपोजिट सिस्टीमचं असणार, ठीक आहे। तर आपण सिम्पथेटिक नर्व्हस सिस्टीम लक्षात ठेवा, जे की तुम्हाला सोपं जाईल,
असं मला वाटतं. ठीक आहे, आता सिम्पथेटिक नर्व्हस सिस्टीम मध्ये कुठला रिस्पॉन्स असतो? फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स. कुठला रिस्पॉन्स असतो? एकतर फाईट ऑर फ्लाईट. फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स असतो, म्हणजेच काय, एकतर जी सिच्युएशन आली त्याला तुम्ही सामोरे जा, नाहीतर मग पळून जा, त्याला आपण काय म्हणतो, फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स. ही सिस्टीम आपल्या बॉडीमध्ये कधी ऍक्टिवेट होत असते? एकतर स्ट्रेसफुल सिच्युएशन मध्ये, ओव्हर एक्साइटमेंट मध्ये, और एखादी फिअरफुल कंडिशन, इमोशनल स्ट्रेस मध्ये. ठीक आहे, जसं सपोज एखाद्या गोष्टीची तुम्हाला भीती वाटत असेल आणि ती एकदम तुमच्या समोर आली, तर आपल्या बॉडीमध्ये सिम्पथेटिक नर्व्हस सिस्टीम ऍक्टिवेट होते. कुठली नर्व्ह सिस्टीम? सिम्पथेटिक नर्व्ह सिस्टीम ऍक्टिवेट होत असते. ठीक आहे, आता बघा, ही जी पॅरासिम्पथेटिक नर्व्ह सिस्टीम आहे, या सिस्टीम मध्ये कुठला रिस्पॉन्स असतो? रेस्ट अँड डायजेस्ट. रेस्ट अँड डायजेस्ट, याच्यावरती क्वेश्चन येतो, रेस्ट अँड डायजेस्ट हा रिस्पॉन्स कोणामध्ये असतो? पॅरासिम्पथेटिक. सिम्पथेटिक नर्व्ह सिस्टीम मध्ये काय असतो? फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स. ठीक आहे, आता आपण सिम्पथेटिक नर्व्ह सिस्टीम बघूया. बघा, सिंपल एक साधे एक्झाम्पल सांगतो, लक्षात कसं ठेवायचं. ठीक आहे, एखादी अशी सिच्युएशन लक्षात ठेवा की ज्याची तुम्हाला भीती वाटते. एखादी कुठली सिच्युएशन, सपोज तुम्हाला कुत्र्यांची भीती वाटत असेल, किंवा तुम्हाला एखाद्या क्लोज स्पेसची भीती वाटत असेल, कुठल्याही गोष्टीची जर तुम्हाला भीती वाटते आणि ती गोष्ट तुमच्या अचानक समोर आली, तुमच्या बॉडीमध्ये काय चेंजेस होतात, ते चेंजेस इमॅजिन करायचे, ते सगळे या सिस्टीममध्ये चेंजेस होतात. ठीक आहे, आता सपोज एखाद्या व्यक्तीला कुत्र्याची भीती वाटते, सपोज कुत्रा एकदम त्याच्या अंगावरती आला, ठीक आहे, तर त्याच्या बॉडीमध्ये काय चेंजेस होणार ते आपण बघूया. पहिला चेंजेस काय होणार? एक आईस डायलेट होणार, प्युपिल काय होणार? डायलेट होणार. इथे दिले बघा, प्युपिल काय होणार? डायलेट होणार. सिम्पथेटिक नर्व्ह सिस्टीम ऍक्टिवेट झाल्यावर प्युपिल्स डायलेट होणार. ठीक आहे, आपले जे सलायवरी ग्लँड आहेत, सलायवरी ग्लँडचं सलायवेशन, त्याचे सिक्रिशन इनहिबिट होणार. काय होणार? सिक्रिशन इनहिबिट होणार. आपला जो हार्ट रेट आहे, एकदमच कुत्रा धावून आला अंगावरती, काय होणार? आपले हार्ट रेट एकदम वाढणार. बरोबर आहे, काय होणार? हार्ट रेट वाढणार. याच्यामध्ये सिम्पथेटिक नर्व्ह सिस्टीम मध्ये हार्ट रेट इंक्रीज होतात, डिक्रीज नाही होत. ठीक आहे, लंग्स मध्ये काय होणार? ब्रॉन्काय डायलेट होणार. आपल्या ज्या ब्रॉन्काय आहे, त्या ब्रॉन्काय काय होणार? डायलेट होणार. ठीक आहे, स्टमकचे जे सिक्रिशन आहे, ते सर्व सिक्रिशन कमी होणार. लक्षात ठेवा, जेनेटो युरिनरी सिस्टीम आणि आपले जे डायजेस्टिव्ह सिस्टम आहे, या सर्वांचे सिक्रिशन सिम्पथेटिक नर्व्ह सिस्टीम मध्ये कमी होतात. लक्षात ठेवा, जेनेटो युरिनरी सिस्टीमचे सिक्रिशन आणि डायजेस्टिव्ह सिस्टीमचे सिक्रिशन सिम्पथेटिक नर्व्हस सिस्टीम मध्ये कमी होतात. ठीक आहे, लिव्हर मध्ये काय होणार? लिव्हर मध्ये बघा, इन द ग्लुकोज स्टोअर केलेला असतं इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन. बघा, लिव्हर मध्ये इथे एमसीक्यू बनतो, लिव्हर मध्ये ग्लुकोज कुठल्या फॉर्म मध्ये असतं? कुठल्या फॉर्म मध्ये असतं? ग्लायकोजन फॉर्म मध्ये असतं. ठीक आहे, जेव्हा आपल्या बॉडीला नीड असते, तेव्हा ग्लायकोजनचं कन्वर्शन कशामध्ये होतं? ग्लुकोज मध्ये. ठीक आहे, तर स्ट्रेसफुल सिच्युएशन मध्ये आपल्याला ग्लुकोज लागतं बॉडीला, तर मग ग्लुकोज कुठून येतं? लिव्हर मधनं. ग्लायकोजनचं कन्वर्शन ग्लुकोज मध्ये होतं. ठीक आहे, आता किडनी आहे, किडनी मधून बघा, दोन हार्मोन सिक्रेट होतात, एक कुठला? एक ॲड्रेनालिन आणि नॉर ॲड्रेनालिन. कुठला? ॲड्रेनालिन आणि नॉरॅड. ठीक आहे, तर हे हार्मोन सिक्रेट झाल्यावर काय होतं? आपला हार्ट रेट वाढतो. ठीक आहे, स्ट्रेसफुल सिच्युएशन मध्ये, एक्साइटमेंट मध्ये नेहमी आपल्या बॉडीचं ॲड्रेनालिन, नॉर ॲड्रेनालिन वाढत असतं. ठीक आहे, त्याच्यामुळे हार्ट रेट वाढतो. आणि इंटेस्टाईन, मी तुम्हाला आता सांगितलं, जीआयटीचे जेवढे पण काही सिक्रेशन आहे, तेवढे सिक्रेशन कमी होणार, इंटेस्टाईनचे सिक्रेशन कमी होणार. आणि ब्लॅडरची जी वॉल आहे, ती वॉल बघा, वॉल जी आहे ती रिलॅक्स होणार, वॉल आहे ती रिलॅक्स होणार. आणि स्पिंक्टर जे आहे ते कॉन्स्ट्रिक्ट, त्या स्पिंक्टरचं कॉन्स्ट्रिक्शन होणार. काय होणार? कॉन्स्ट्रिक्शन. लक्षात ठेवा, हे इथे एखाद्या एमसीक्यू विचारू शकतो, सिम्पथेटिक नर्व्ह सिस्टीम मध्ये ब्लॅडरची वॉल रिलॅक्स होते आणि स्पिंक्टर जे आहे ते स्पिंक्टर कॉन्स्ट्रिक्ट होतात. ठीक आहे, आणि एक्झॅक्ट ऑपोजिट फंक्शन आहे पॅरासिम्पथेटिक नर्व्हस सिस्टीमचे. ठीक आहे, आय होप तुम्हाला हे कळलं असेल. बघा, 24 नंबरचा एमसीक्यू काय म्हणतो? ऑल ऑफ द फॉलोइंग आर सिम्पटम्स ऑफ पार्किन्सन डिसीज एक्सेप्ट. एक्सेप्ट विचारलंय, आपल्याला ऑप्शन काय दिले आहेत? पिल रोलिंग ट्रेमर्स, रिजिडिटी, ब्रॅडीकायनेशिया आणि गिडीनेस. ठीक आहे, तर याच्यामधले कुठले पार्किन्सन डिसीजचे सिम्पटम्स आहेत? एक्सेप्ट. ठीक आहे, तर लक्षात ठेवा, पिल रोलिंग ट्रेमर्स, ब्रॅडीकायनेशिया आणि रिजिडिटी, दिस ऑल आर द कार्डिनल सिम्पटम्स.
कार्डिनल सिम्पटम्स ऑफ पार्किन्सन्स डिसीज, लक्षात ठेवा. मग आपल्या याचं आन्सर काय झालं, गिडीनेस. गिडीनेस हा एमसीक्यू आपल्या ऑप्शन म्हणजे पार्किन्सन डिसीजचा काय सिम्पटम्स नाही, बाकीचे तिन्ही आहेत त्याला आपण काय म्हणतो, कार्डिनल सिम्पटम्स. ठीक आहे, आता आपण शॉर्ट मध्ये पार्किन्सन डिसीज काय असतात ते बघूया. ठीक आहे, पार्किन्सन डिसीजला आपण शॉर्ट मध्ये म्हणून पीडी. पीडी म्हणजे पेन ड्राइव्ह नव्हे का, पार्किन्सन्स डिसीज. आता पार्किन्सन डिसीज कशामुळे होतो, ड्यू टू दी डिफिशियन्सी ऑफ डोपामिन, डिफिशियन्सी ऑफ डोपामिन. ठीक आहे, डोपामिनची डिफिशियन्सी असेल तर काय होणार, पार्किन्सन डिसीज. आता हे लक्षात कसं ठेवायचं, पीडी पार्किन्सन डिसीज, हे डी म्हणजे डोपामिन, लक्षात ठेवा. डोपामिनची काय होते, डिफिशियन्सी होते याच्यामध्ये. आता तुम्ही म्हणणार की का होते डिफिशियन्सी, कशी होते, बघा सपोज हा आपला ब्रेन आहे. ठीक आहे, आता या ब्रेन मध्ये हा काय मिड ब्रेन पार्ट आहे, हा काय मिड ब्रेन. या मिड ब्रेन मध्ये काय असतात, एक न्यूक्लिया असतं. काय असतं, न्यूक्लिया असते. या न्यूक्लियाला आपण काय म्हणतो, सबस्टन्शिया नायग्रा, सबस्टन्शिया नायग्रा त्याला आपण काय म्हणतो, सबस्टन्शिया नायग्रा. हा एक न्यूक्लिया असतो, तो न्यूक्लिया कुठे असतो, मिड ब्रेन मध्ये असतो. ठीक आहे, आता हे जे न्यूक्लिया आहे, ते न्यूक्लिया मी तुम्हाला अगोदरच्या लेक्चर मध्ये एक्सप्लेन केलं होतं. ठीक आहे, न्यूक्लिया म्हणजे काय, ठीक आहे, ज्यांनी कोणी बघत नसेल तो व्हिडिओ जाऊन एकदा बघा. ठीक आहे, आता हा जो सबस्टेन्शिया नायग्रा आहे, या सबस्टेन्शिया नायग्राच्या ज्या सेल्स आहेत, सबस्टेन्शिया नायग्राच्या ज्या सेल्स आहेत, त्या काय प्रोड्यूस करत असतात, डोपामिन. ह्या सेल्स डोपामिन प्रोड्यूस करत असतात. आणि या सेल्सला जर कुठे डॅमेज झाला असेल, सेल्सला जर कुठे डॅमेज झाला असेल, तर डोपामिन प्रोड्यूस होणार का, नाही होणार, म्हणजे डोपामिनचे काय होणार, डिफिशियन्सी होणार, जर सबस्टेन्शिया नायग्राच्या सेल डॅमेज झाल्या असतील तर कुठल्याही रिझनमुळे. ठीक आहे, म्हणून काय होणार, डोपामिनची डिफिशियन्सी होणार. ठीक आहे, ह्याला त्याला त्याचा पॉझिटिव्ह फॅक्टर. ठीक आहे, आता याचे सिम्पटम्स बघायचे आपल्याला, तर पहिला जो सिम्पटम्स काय, पिल रोलिंग ट्रेमर्स. सगळ्यात अगोदर पार्किन्सन डिसीज मध्ये पिल रोलिंग ट्रेमर्स दिसणार तुम्हाला. काय दिसणार, ट्रेमर्स, म्हणजे असे हात हालतील. तर तुम्ही पार्किन्सन डिसीजचा पेशंट बघितला असेल, त्याच्या हाताची अशी नेहमी मुवमेंट होत राहतात. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, पिल रोलिंग ट्रेमर्स. नंतर आहे रिजिडिटी. रिजिडिटी म्हणजे काय, स्टिफनेस, बॉडीची स्टिफनेस, मुवमेंट जास्त नसते. तसं सेम तेच ब्रॅडीगायनेशियामध्ये, ब्रॅडीगायनेशिया म्हणजे बॉडीची जी मुवमेंट आहे, ती मुवमेंट एकदम स्लो डाऊन होऊन जाते. म्हणजे सपोज बघा, जे म्हातारे लोक असतात ते कसे एकदम हळूहळू चालतात, तसंच पार्किन्सन डिसीज मध्ये जी मुवमेंट असते बॉडीची, ती एकदम स्लो होऊन जाते, तो एकदम हळूहळू चालतो. ठीक आहे, सगळ्याच गोष्टी त्याच्या हळूहळू असतात. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, ब्रॅडीकायनेशिया और अकायनेशिया म्हणून. ठीक आहे, तर आणि जनरली हा जो पार्किन्सन डिसीज आहे, हा ओव्हर 60s होतो. ओव्हर 60s म्हणजे एज 60 जर असेल, 60च्या वरती, तर पार्किन्सन होण्याचे चान्सेस रिस्क फॅक्टर आहे. एज हा एक रिस्क फॅक्टर आहे पार्किन्सन डिसीज साठी. 60 वर्षाच्या वरती जर तुमचं वय असेल, तर पार्किन्सन डिसीज होण्याचे चान्सेस तुमचे वाढतात. ठीक आहे, आणि याच्यामध्ये अजून सिम्पटम्स लक्षात ठेवा, काय, मास्क लाईक फेस, मास्क लाईक फेस. म्हणजेच मास्क लाईक फेस म्हणजे काय, की फेस वरती काहीच एक्सप्रेशन नसतात, एकदम एक्सप्रेशनलेस फेस असतं. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, मास्क लाईक फेस. आणि स्पीच कसं असतं, मोनोटोनस स्पीच, मोनोटोनस स्पीच असतं. काय असतं, मोनोटोनस स्पीच म्हणजे काय, एकदम एकाच टोन मध्ये, आता मी तुम्हाला पार्किन्सन डिसीज बद्दल सांगतो, हा कसा झाला, टोन, एकच टोन. ठीक आहे, आवाजात चढ उतार नसतो. आपण बोलताना कसं, कधी स्लो बोलतो, कधी फास्ट बोलतो, आवाजात चढ उतार असतो. पण मोनोटोनस स्पीच मध्ये काय, एकाच टोन मध्ये बोलतो, त्याला आपण काय म्हणतो, मोनोटोनस स्पीच. ते आपल्याला कुठे बघायला मिळणार, ते बघायला मिळणार आपल्याला पार्किन्सन डिसीज मध्ये, मास्क लाईक फेस पार्किन्सन डिसीज मध्ये भेटणार. पिल रोलिंग ट्रेमर्स, रिजिडिटी आणि ब्रॅडीकायनेशिया, सर्व त्याचे सिम्पटम्स आहेत, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, ठीक आहे, चला आपण समोर जाऊया. ही एक इमेज आहे पार्किन्सन डिसीजच्या पेशंटची. ठीक आहे, तुम्हाला काय काय दिसणार बघा, त्याचं पोस्टर, ही इथे तुम्हाला त्याचे हँडचे ट्रेमर्स दिसतील बघा. हे काय, हँड ट्रेमर्स आहे, फ्लॅपिंग हँड ट्रेमर्स, आउट आपण त्याला पिल रोलिंग ट्रेमर्स म्हणू, फ्लॅपिंग हँड ट्रेमर्स नाही. ठीक आहे, आता मास्कचे जे फेसचे जे एक्सप्रेशन आहे, त्याला आपण काय म्हणणार, म्हणजे मास्क लाईक एक्सप्रेशन आहे, काहीच एक्सप्रेशन नाही. ठीक आहे, शफलिंग स्टेप, स्टेप जे असतात त्या, तर डान्स केल्यासारखं स्टेप टाकतो, एक 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 स्टेप. ठीक आहे, शफल झाल्यासारख्या. ठीक आहे, तर हे ओव्हरऑल अपिअरन्स आहे पार्किन्सन डिसीजचं. ठीक आहे, आणि आपला आजचा लास्टचा एमसीक्यू आहे बघा, सिम्पटम्स सीन इन मायस्थेनिया ग्रेव्हिस. मायस्थेनिया ग्रेव्हिस मध्ये तुम्हाला कुठले सिम्पटम दिसणार, एक आहे टोसिस, डिफिकल्टी इन सॉलोइंग, रेस्पिरेटरी पॅरालिसिस और ऑल ऑफ द अबोव. ठीक आहे, तर हे जे सर्व सिम्पटम्स आहेत, हे सर्व सिम्पटम्स तुम्हाला दिसणार मायस्थेनिया ग्रेव्हिस मध्ये. कुठले कुठले, एक टोसिस दिसणार, टोसिस म्हणजे आहे बघा, इमेज वरती बघा,
प्टोसिस म्हणजे ड्रॉपिंग ऑफ आयलिड, त्याला आपण काय म्हणतो, ड्रॉपिंग ऑफ आयलिड ड्यू टू दी मस्क्युलर वीकनेस, मसल्सची वीकनेस असल्यामुळे काय होतं, बघा हा नॉर्मल आय आहे, हा नॉर्मल आहे, पण इथली जी आयलिड आहे ही काय झाली, खाली ड्रॉप झाली, त्याला आपण काय म्हणतो टोसिस, त्याला आपण काय, हे पी जे आहे पी सायलेंट आहे, त्याला आपण काय म्हणतो टोसिस। टोसिस मीन्स ड्रॉपिंग ऑफ आयलिड, कशामुळे होते, मस्क्युलर वीकनेस असल्यामुळे, ठीक आहे। आणि मायस्थेनिया ग्रेव्हिस मध्ये काय असतं, मस्क्युलर वीकनेस, एक्स्ट्रीम मस्क्युलर मस्क्युलर वीकनेस। आता ही जी मस्क्युलर वीकनेस आहे, ही मस्क्युलर वीकनेस कशामुळे येते, इट इज ड्यू टू दी, आता याचे बरेच रिझन आहे, ठीक आहे। ऍक्च्युली हे एक काय ऑटो इम्युन डिसऑर्डर आहे, काय ऑटो इम्युन, इट इज अ ऑटो इम्युन डिसऑर्डर, डिसऑर्डर ऑफ न्यूरो मस्क्युलर जंक्शन, ठीक आहे। हा काय आहे, एक ऑटो इम्युन डिसऑर्डर आहे। आता ऑटो इम्युन डिसऑर्डर म्हणजे काय, म्हणजे आपल्या स्वतःच्या ज्या अँटीबॉडीज आहेत त्या आपल्या बॉडीवरच्या सेलवरती अटॅक करतात, ठीक आहे। म्हणजे आपल्या स्वतःच्या ज्या अँटीबॉडीज आहेत त्या अँटीबॉडीज काय करणार, त्या न्यूरोमस्क्युलर जंक्शन वरती अटॅक करणार, आणि तिथले जे असिटिल कोलिनचे जे रिसेप्टर आहेत, रिसेप्टरला काय करणार, डिस्ट्रॉय करणार, ठीक आहे। आता शॉर्ट मध्ये तुम्हाला न्यूरोमस्क्युलर जंक्शन काय असतं ते सांगतो, ठीक आहे। आपण त्यासाठी समोर जाऊया, बघा आता सपोज ही एक नर्व आहे, ऍक्सॉन टर्मिनल, आणि ही मसल आहे, हे काय आहे, ऍक्सॉन टर्मिनल, ऍक्सॉन टर्मिनल, ठीक आहे। आणि हे काय आहे, मसल्स आहे आपल्या बॉडीची एखादी, आणि या दोघांमधलं जे जंक्शन आहे त्याला आपण काय म्हणणार, एन एम जे, न्यूरो मस्क्युलर जंक्शन, त्याला आपण काय म्हणणार, न्यूरोमस्क्युलर जंक्शन, ठीक आहे। आता बघा या ऍक्झॉन टर्मिनल मध्ये काय असतं, असे वेसिकल असतात, तुम्हाला मी लास्ट टाइम सांगितलं होतं अगोदरच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे। या वेसिकल मध्ये काय असतं, बघा असे छोटे छोटे न्यूरो ट्रान्समीटर असतात, ठीक आहे। आता या न्यूरो ट्रान्समीटरला सपोज इथे असिटिल कोलिन आहे, याच्या आतमध्ये काय आहे, असिटिल कोलिन, असिटिल कोलिन, ठीक आहे। असिटिल कोलिन काय आहे, न्यूरो ट्रान्समीटर आहे, जेव्हा इम्पल्स येणार, इथं इम्पल्स येणार, ठीक आहे, तेव्हा काय होणार, हे या मेम्ब्रेन मधून बाहेर पडणार, आणि इथे बाहेर पडल्यानंतर इथे न्यूरो ट्रान्समीटर असे बाहेर येणार, ठीक आहे। आता न्यूरो ट्रान्समीटर इथे बाहेर आल्यावरती या मसल्स वरती बघा रिसेप्टर असतात, असिटिल कोलिनचे हे काय आहेत, हे रिसेप्टर आहेत, मसल्स वरती असिटिल कोलिनचे रिसेप्टर असतात। मग हे जे ऍसिटिल कोलिन आहे, ऍसिटिल कोलिन इथे जाऊन इथे या रिसेप्टर वरती बाइंड होणार, ठीक आहे, आणि ऍसिटिल कोलिनची ऍक्शन परफॉर्म होणार, ठीक आहे। ऍसिटिल कोलिन कशासाठी महत्वाचा असतो, कॉन्ट्रॅक्शन ऑफ मसल्स, ठीक आहे। तर मसलचं जर कॉन्ट्रॅक्शन व्हायचं होऊ द्यायचं असेल तर काय होणार, ऍसिटिल कोलिन लागणार, तर ऍसिटिल कोलिन इथनं येतं, या रिसेप्टर वरती बाइंड होणार, आणि नंतर मग काय होणार, मसलचं कॉन्ट्रॅक्शन होणार, मसलचं कॉन्ट्रॅक्शन, हे झालं नॉर्मल मेकॅनिझम, असं होत असतं, ठीक आहे। पण मायस्थेनिया ग्रेव्हिस मध्ये काय होतं, मसलचं कॉन्ट्रॅक्शन होत नाही, ठीक आहे, का होत नाही त्याचे रिझन बघूया आपण, ठीक आहे। आता बघा ह्याचे कॉन्ट्रॅक्शन आहे हे का होत नाही, सॉरी एकदा पूर्ण काढून घेऊ आपण शॉर्ट मध्ये, ठीक आहे। इथे ऍसिटिल कोलिन हे बाहेर आलं, ऍसिटिल कोलिन हे त्याचे रिसेप्टर आहे, हे रिसेप्टर वरती ऍसिटिल कोलिन बाइंड झाल्यानंतर काय होणार, मसलचं कॉन्ट्रॅक्शन, ठीक आहे, हे नॉर्मल मेकॅनिझम झालं। पण पार्किन्सन डे, सॉरी मायस्थेनिया ग्रेव्हिस, मायस्थेनिया ग्रेव्हिस मध्ये काय होतं, हे जे ऍसिटिल कोलिन आहे जे की इथं बाइंड झालंय, हे ऍसिटिल कोलिनला बाइंडच होऊ देत नाही, ठीक आहे। ज्या अँटीबॉडीज आहेत त्याचे तीन रिझन आहेत, एक अँटीबॉडी, ह्या अँटीबॉडी काय करतात, या रिसेप्टर वरती अटॅक करतात, आता अटॅक केल्यावरती हे रिसेप्टर काय होणार, डिस्ट्रॉय होणार, आणि डिस्ट्रॉय झाल्यावरती हे जे ऍसिटिल कोलिन आहे हे इथे बाइंड होऊ शकणार का, बाइंड होणार नाही, आणि बाइंड नाही झालं तर मसलचं कॉन्ट्रॅक्शन होईल का, तर नाही होणार, ठीक आहे। म्हणजेच स्वतःच्या अँटीबॉडीज काय करतात, या रिसेप्टरला डिस्ट्रॉय करून टाकतात, आणि ऍसिटिल कोलिनला बाइंड होऊ देत नाही, म्हणजे मसलचं कॉन्ट्रॅक्शन होणार नाही, ठीक आहे। दुसरं एक याचं कारण आहे की इनसफिशियंट ऍसिटिल कोलिन,
जर इथनं ॲसिटिल कोलिन जे आहे याचं सिक्रिशनच कमी होत असेल तर इथे त्या रिसेप्टरवर जाऊन ते जास्त प्रमाणात बाइंड होतील का? नाही. आणि मसलचं कॉन्ट्रॅक्शन होईल का? तर नाही. तर इनसफिशियंट ॲसिटिल कोलिन असल्यामुळे पण होऊ शकतं. आणि तिसरी गोष्ट आहे कोलिनिस्टरेज. बघा हे महत्त्वाचं आहे, कोलिनिस्टरेज. बघा इथे बघा एक एन्झाईम असतो, एक एन्झाईम असतो याला आपण काय नाव देऊ, कोलिनिस्टरेज. थोडं बरोबर लक्ष द्या, कारण इथे कन्फ्युजन होतं मुलांना. ठीक आहे, इथे एक ऑलरेडी आपल्या बॉडीमध्ये एन्झाईम असतो, त्या एन्झाईमचं नाव काय, कोलिन इस्टरेज. आता या एन्झाईमचं काम काय, हा जो एन्झाईम, हा एन्झाईम काय करतो, हे जे ऍसिटिल कोलिन आहे या ऍसिटिल कोलिनला डिस्ट्रॉय करतो. काय करत असतो, ऍसिटिल कोलिनला डिस्ट्रॉय करण्याचं काम करत असतो कोलिन इस्टरेज. ठीक आहे, आता जर कोलिन इस्टरेजचं सिक्रिशन वाढलं, खूप सारं कोलिन इस्टरेज सिक्रिट झालं, तर हे कोलिन इस्टरेज काय करणार, भरपूर साल्या ऍसिटिल कोलिनला डिस्ट्रॉय करणार. जर ऍसिटिल कोलिनला डिस्ट्रॉय केलं तर तिथे ऍसिटिल कोलिन उरेल का? नाही. जर नसेल तर मग मसलचं कॉन्ट्रॅक्शन होणार का? नाही होणार. ठीक आहे, तर हे तीन रिझन आहेत मायस्थेनिया ग्रेव्हिस मागचे. एक ओन अँटीबॉडीज ऍसिटिल कोलिनच्या रिसेप्टरला डिस्ट्रॉय करतात, ऍसिटिल कोलिनचं सिक्रिशनच कमी होत असेल, नाहीतर कोलिन इस्टरेज हा एन्झाईम आपल्या बॉडीमध्ये ऑलरेडी प्रेझेंट असतो, याचं काम काय असतं, ऍसिटिल कोलिनला डिस्ट्रॉय करण्याचं. ठीक आहे, याचं जर सिक्रिशन वाढलं तर आपल्या बॉडीमधल्या ऍसिटिल कोलिनचं काय होणार, जे परसेंटेज आहे ते कमी होऊन जाईल, आणि मसल्सच्या कॉन्ट्रॅक्शनसाठी पूरक ऍसिटिल कोलिन तिथे राहणार नाही. ठीक आहे, हे असतं मायस्थेनिया ग्रेव्हिसचे हे काय आहेत, कॉजेस आहेत, आणि आपण सिम्पटम्स सुद्धा बघितलेले आहेत. ठीक आहे, चला तर आपला हा आजचा लास्टचा क्वेश्चन होता. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण आपल्या नवीन व्हिडिओचं तुम्हाला अपडेट येत राहतील. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, बेल आयकॉनला प्रेस करायचं. ठीक आहे, चला तर मित्रांनो आज आपला इथे व्हिडिओ संपलाय. नमस्कार.